त्या जुन्या वळणाच्या आहेत, त्यांचे विचार एकदम बदलणार नाहीत आणि बदलण्याचा प्रयत्न करूनही चालणार नाही. तसं केल्याने माई आणखीन कडवट विचारांनी विरोध करत राहतील. ह्या परिस्थितीत मीच स्वतःला त्यांच्या योग्य बनवायला हवं. माझ्या घरात मी करून खाईन की. जय गणेश, जय. तुम्ही उठलात का? तुम्ही आराम करा, झोपा. पोरी, जिंकलंस मला तू. याच कारणासाठी कदाचित ते दुखणं मला आलं असावं. सगळं कसं स्वप्नात घडत असल्यासारखं वाटतंय. बोल ना. आणि काय बोलू मी? सोड आता ते लाजण. इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ. आज तुला काहीतरी सांगायचंय. आजपासून आपण दोघही एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार झालो आहोत. एकमेकांच्या स्वप्नांचे वाटेकरी झालो आहोत. स्वप्नांची तू बघितलीस. तुझं स्वप्न होतं ना दिग्दर्शिका व्हायचं, सिने क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमवायचं. लग्नानंतरही तुझं ते स्वप्न तू पूर्ण करायला माझी काहीच हरकत नाही. एक नवरा म्हणून मी कधीच त्यामध्ये आडकाठी आणणार नाही. मला माहिती आहे नी, दिग्दर्शिका होण्यासाठी तू किती स्ट्रगल केलंस आणि तुझं ते स्वप्न केवळ आपलं लग्न झालंय म्हणून अपूर्ण राहाव. नाही, मला अजिबात सहन होणार नाही ते.
तू तुझं करिअर सुरू ठेव, तुझ्या करिअरसाठी प्रयत्न सुरू ठेव. आहे ना तुझी तयारी? नाही हो, मी दिग्दर्शनाचा विचार बाजूला ठेवलाय. दिग्दर्शनासाठी मला आपला संसार पणाला लावायचा नाहीये. खरंच सांगते हो, सध्या तरी दिग्दर्शिका होण्यासाठी मी खंबीर नाहीये. म्हणजे माझी मानसिक तयारी नाहीये आणि आपल्याला संसार सुखाचा करायचा असेल तर मला ते लक्ष द्यायलाच हवं. पण तुझं स्वप्न होतं ना ते? स्वप्न आहे, अजूनही आहे. मी ते सोडलेलं नाहीये. पण ओम, आत्ता योग्य वेळ नाहीये. आणि माईंसाठी त्यांच्या आजारपणात पूर्ण दिवस कोणीतरी घरी हवंच ना. आईंनी गेले कित्येक वर्ष घराला सांभाळलं, आता त्यांना थोडीशी विश्रांती. तुम्ही बायका इतका विचार कसा करता देव जाणे. मी जर तुझ्या जागी असतो ना तर माझ्या करिअरचा विचार मी नक्कीच केला असता. असो, पण तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझी पूर्ण सहमती असेल. झाला, आता तुमचा विचार करून झालाय. आमचा थोडा तरी विचार आहे की नाही? अगं माझं वॉलेट सापडत नाहीये, मगापासून शोधतोय मी. ऍनी लवकर ये बाहेर. आले आले. ओम, हे घे गड्या. वॉलेट. थँक यू. आणि डबा. ग्रेट. आणि हो, डबा आठवणीनी खायचा कितीही काम असलं तरी. आणि परत घेऊन यायचा. काय काय का लहान बाळाला सूचना दिल्यासारखं करतेस? वर्ष होत आला आपल्या लग्नाला. माई ऐकतोय मी, काय तिला हसून हसून साथ देतेस तू? बरं बाबा. नाही हसत. अरे पण ती म्हणतीये तेही खरंच आहे की कामाच्या व्यापात तुला जेवणाची अजिबात आठवण राहत नाही. आता डबा परत आणण्याच्या निमित्ताने तरी डबा खाशी. आता काय, तुम्ही दोघी एकत्र झाल्यात म्हटल्यानंतर मी तरी काय करणार? आता काय, घरात सगळं स्त्रियांचंच राज्य म्हटल्यावर आम्हाला आदेश मानावेच लागणार. हो, आज ऑफिस संपल्यानंतर जरा बाजारात जाऊन येशील? हो जाईन ना, सांग ना काय आणायचंय. म्हणजे काय, आणिनी सांगितलं नाही तुला काहीच? आणि तू ही गोष्ट पहिल्यांदा ओमला नाही सांगितलीस? अरे काय, कुठली गोष्ट, काय आणायचंय? मला नीट कळेल असं स्पष्टपणे सांगणार आहात की नाही?
अरे आज बाजारातून चिंचा आणि आवळे आणायचे. हत्तीचे एवढंच ना आण तुम्ही. एवढंच नाही काही, थोडीशी लोकर पण आणायची आहे, स्वेटर विणायचा आहे आणि तोही छोटासा. स्वेटर तोही छोटा आणि तोही ह्या उन्हाळ्याच्या दिवसात. तुम्ही ना माझी मस्करी करताय का? अरे एवढ्या खाणाखुणा सांगून सुद्धा तुला काहीच कसं रे समजत नाही. अरे चिंचा आवळे कशासाठी आणतात? आणि तुझ्या या वेंधळ्या नवऱ्याला तूच समजावून सांग बाई. आता संसारात तुझं प्रमोशन झालंय, तू आता बाबा होणार आहेस बाबा. आता काही महिन्यांनी आपल्या घराचं गोकुळ होणार आहे. बाळराजे आपल्या अंगणात दुडू दुडू धावणार आहेत. जय गणेश. ऍनी खरच? अग जरा झोपून. आनंदाची बातमी मला सांगावी नाही वाटली. ओ मरे मी सांगणारच होते पण आईंनी आधीच ओळखलं आणि मग माईंनाही आपोआपच कळलं. पण एवढं सोपं करून सांगितलं तरी तुला काही कळलं नाही. का नाही कळणार? का नाही कळणार? आता सांग मला काय हवंय तुला, काय करू तुझ्यासाठी मी. आणि तू असं मला आज इतका मोठा आनंद दिलायस ना, यु नो नाही त्याचं मोल होऊ शकत नाही. तू आई होणार, मी बाबा. बाबा कल्पनाच किती सुंदर आहे. हे काय तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? काही चालेल, मुलगा काय मुलगी काय दोन्ही सारखंच आहे माझ्यासाठी. ह्या जगात येणार आपलं बाळ मला आई पण प्राप्त करून देणार आहे. मातृत्वाचा आनंद देणार आहे. सुखात संवेदनाच खूप महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. तरी तरी सांग ना काय काय होईल, मुलगा की मुलगी? आणि मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं? नाही पण पण तर मुलगी झाली तर, मुलगी झाली तर मग काय नाव ठेवते? अरे ह्या सगळ्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत, आपण तेव्हाचा तेव्हा बघू. तुला तर ऑफिसला उशीर होत नाहीये. नाही आज ऑफिस काय, मला आज कोणी मुख्यमंत्री पद दिलं, पंतप्रधानाचं पद दिलं ना तरी सुद्धा मला काही काहीच नकोय. आज माझ्या राणी साहेबांनी मला इतका मोठा आनंद दिला, इतकी मोठी आनंदाची बातमी दिली आहे, त्याच्या पुढे दुसरा कुठलाच आनंद मोठा नाही. ओम तू बाबा होणार आहेस त्यामुळे तुला खूप आनंद झालाय हे कळतंय मला. पण म्हणून काय ऑफिसची कामं सोडून तू घरीच बसणार आहेस का? उलट तुझी जबाबदारी वाढली आहे आता, तुला आणखीन जोमाने प्रगती करायला हवी. आणि राहिला माझा प्रश्न,
तर मला काय हवंय काय नकोय बघायला आई आहेत ना. आई काय माई सुद्धा आहे. अरे हो त्या दोघी तर आहेतच ना. मी कुठे नाही म्हटलंय. पण हे बघ आता इथून पुढे तू सुद्धा स्वतःला जपायला हवंस. स्वतःची काळजी घ्यायला हवी. आणि तुला काय हवंय तुला तुला काय खावंस वाटतंय काय नाही हे सगळं मला मला सांगायचं. आणि सांगितल्याशिवाय मला कसं कळणार. हो बाबा सांगेन. झालं आता तू आधी ऑफिसची तयारी करून सगळी महत्वाची कामं राहतील. तू मला हाकलतेस या चक्क. नाही रे बाबा मी नाही हाकलते तुला. मी एवढंच सांगते की काम करणं ही किती महत्वाचं आहे. चल तू ऑफिसची तयारी कर आणि ऑफिसला जा पटकन. आणि येताना चिंचा आवळा घे. खरंच खावंस वाटत. आणतो. राणी साहेब येऊ मी. सावकाश जा. नक्की जाऊ ना. हो खरंच. जुई बेटा तयार नाही झाली. हो लवकर तयार. आणि काय आदित्य बाबांबरोबर खेळतोय. लवकर तयार हो. शाळेला जायचं आहे आणि संध्याकाळी येताना तुझ्याकडे कॅडबरी घेऊन येईन. हो. आणि ओम तू पण तयार हो. लवकर ऑफिसला जायचं आहे. हो मी तयार आहे. येतो मी. जय गणेश. चल अरु येतो. जय गणेश. जय गणेश. तयार व्हायचं ना आदित्य. गमत करे. आदित्य कुठे आहेस तू. लप लवकर येते मागे. आई आली. आधी राजा शाळेला उशीर होतोय. माई आदित्य. अहो तुम्ही आदित्यला पाहिलं का. तो लपलाय कुठेतरी. मी नाही मी कुठे बघितलं. आदिला तू आदिला शोधतेस का. आधी आधी ऐकतोस ना बेटा तू. बघ बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून लपवले ना त्याला. आणि आम्हाला नको घेऊस याच्यामध्ये. अग आधी शाळेत जाऊ नये म्हणून का आम्ही त्याला लपवू. नाही का रे आधी. मला तुम्ही सगळे सामील आहात. पण मी आदीला शोधणार. अस आदी बेटा तू येऊच नको बाहेर. तुझी मम्मा तुला शोधतीये. तुम्हाला माहितीये का आई मी ना आज आदीला स्कूलला गेला तर चॉकलेट देणार होते. पण आता तो स्कूललाच जाणार नाहीये ना. मग जाऊ देत. त्याच चॉकलेट ना मीच खाते. माई तुम्हाला माहितीये आज मी आदीला डब्यात काय दिलंय ते. जॅम सँडविच. जाऊ दे बाबा ते पण मीच खाते. हा अग तू मला आधी आणि जुईसाठी ते श्री गणेशाचे टॉयज आणायला सांगितले होतेस ना. मी आणलेत. तू दिले नाहीस का त्याला. दिलेस ना. आधी शाळेत कुठे जाणार आहे. मग काय उपयोग त्या टॉयजचा. त्यापेक्षा मी आणि जुईच खेळतो. काय जुई. अरे हा तर इथे लपला होता. बदमाश लबाड इथे लपला होतास तू. हे काय ग मम्मी तू एकटी चॉकलेट खाते. जॅम आणि ब्रेड जरा आजी आणि माईला पण दे ना थोडं. त्यासाठी आधी शाळेत जावं लागेल. मग मी नाही जाणार स्कूलला. ठीक आहे मग राहू दे. जो शहाणा मुलगा शाळेत जाईल ना त्यालाच देईन मी टॉयज. मग आजी सांग ना मग मला. नाही बेटा
तू शाळेत गेलास ना तरच तुला मिळतील ही सगळी खेळणी. आणि शहाणी मुलं असं हट्ट नाही करत. तर संध्याकाळी मी तुला गरम गरम थालीपीठ करून देईल खायला. आधी तू शाळेत ना आलास ना की मी तुला श्री गणेशाची गोष्ट सांगेन. नक्की. अगदी नक्की. अरे वा, आता तर स्कूलला जायलाच हवे. बघा, हा दरवेळी असंच करायला लागला तर कसं चालेल? नाही ग मम्मी, मी नाही हट्ट करणार. बस गुणाचा ग तो माझा आधी. चला बाळराजे, आता लवकर जा आणि शाळेची तयारी करून ये. मी ऑफिसला जाताना सोडतो तुला. जा बळ. आणि एक आणि आधी. रुणा